चिपळूणमधील ठाकरे गट आणि राणे समर्थक राणा प्रकरणी आता अपडेट आलेली आहे पोलिसांकडून. आतापर्यंत तब्बल 8 जणांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासून 8 जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर 8 जणांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कारवाईतले अनेक जण ठाकरे गटातील असल्याची माहिती मिळते. याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल वर्थे आपल्यासोबत जोडलेले आहेत. राहुल, खरंतर राणे आणि ठाकरे गट यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला, मात्र पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे त्यामध्ये कारवाईतील अनेक जण बहुसंख्य लोक हे ठाकरे गटातील असल्याची माहिती मिळते. या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तर काय सांगशील? आपण पाहिलं तर निलेश राणे जे आहेत हे सभेच्या ठिकाणी जात होते. चिपळूण या ठिकाणी ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि यावेळेला मोठा एक राडा या ठिकाणी झाला आणि राड्याचं रूपांतर जे आहे ते दगडफेकीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. परंतु यामध्ये पोलिसांनी सध्या 8 जणांवरती कारवाई केलेली आहे. नक्कीच राहुल, याबाबत नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.